मुलांनो आज बघा तुमच्या समोर मी काय काय ठेवलं आहे आणि काय सांगणार आहेत लक्षात आलंच असेल बरोबर। या सगळ्या सॅलेडचं आपण छोटंसं डेकोरेशन शिकणार आहोत। बघा आईनी जर आपल्या घरी पाहुणे येणार आहेत आणि असं सॅलेड कापून ठेवलं आहे पण आईनी किंवा मोठ्यांनी कापलेलं सॅलेड पाहिजे बरं का। तुम्ही अजून लहान आहात तुम्ही असं कापायला वगैरे जाऊ नका। तर असं जर तुम्हाला सॅलेड जर कापलेलं दिसलं तर त्याचं काहीतरी छान डेकोरेशन आपण करून बघूया। मग चला आता याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे जे मला अवेलेबल होतं तेवढंच मी घेतलं आहे। याच्यातून तुम्ही अजून खूप काही प्रकार शिकू शकता सोपे सोपे सुद्धा। काकडी आहे, टोमॅटो आहे, हे थोडंसं गाजर आहे, हे सिमला मिरचीचे छोटे छोटे काप आहेत याचा कसा उपयोग करायचा ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। आणि हा आहे कांदा। मग सगळ्यात पहिले आपण सुरू करूया काकडी घेऊन। हे काकडी घेतली आणि आता ही छान आपण असे स्लाइसेस इथे ठेवले। आपल्या घरी जर कोणी यायचं असेल तर तुम्ही आईला ही मदत करू शकता नक्कीच। आणि तुम्ही जर हे कधी केलं ना तर बघा तुमचं किती कौतुक होणार आहे घरात। सगळ्या पाहुण्यांसमोर फक्त तुमची आणि तुमची तारीफ होईल बरं का। म्हणून हे तुमच्या फायद्याचं मी सांगते हो ना। चला मग आता याच्यानंतर असणार आहे कांदा ठेवूया आपण। याच्यासाठी कुठले काहीही नियम नाही, याच्यामध्ये तुमची सगळी क्रिएटिव्हिटी दाखवायची ही तुम्हाला संधी आहे। खूप विविध प्रकार तुम्हाला याच्यात करता येतात। बघा आता हा दुसरा मधला राऊंड आपण पूर्ण केला। आता बघा हा मी काय करतीये। आता असे दोन आपण टोमॅटो इथे ठेवले आणि त्याच्यावर आणि हे जे काकडीचा हा खालचा आपण भाग असतो तो फेकून देतो ना, तो फेकून देऊ नका बरं का। तो इथे बघा मी नाकासारखा ठेवला आणि आता स्माईल। हे पण टोमॅटोच आहे, दिसतोय का छान चेहरा, आवडले तुम्हाला। आता असंच एक छोटस दुसरी गंमत बघा हां। आता हे सिमला मिरची जी कापून ठेवली आहे ना मी, हे बघा, आणि हे जे टोमॅटो आहे त्याला मी असे मधून दोन काप केले त्याचे आणि आता ते मी असे ठेवले। काय दिसतंय, फुलपाखरू आलंय का तुमच्याकडे। बघा आणि हे दोन छोटे छोटे काप मी इथे ठेवले। बघा आवडलंय का तुम्हाला। आणि आता अजून एक फुलपाखरू बोलवूया आपण आपल्याकडे। वा बघा दुसरं फुलपाखरू पण आलेलं आहे आणि त्याला पण आता असे पाय देऊया। आणि ठीक आहे मग, तुम्हाला हे आवडलं का फुलपाखरू, व्हेरी गुड। मग आता हे दोन खूप सोपे सॅलेडचे प्रकार मी तुम्हाला शिकवले आहे। पुढच्या वेळी अजून काहीतरी छान शिकवेन, तोपर्यंत हे तुम्ही ट्राय करून बघा।